सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स दोन हजार बावीस तेवीस इयत्ता नववी मराठी विषय दिवस तेवीस व चोवीस या दोन दिवसाच्या कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी माझी आपणास नंबर विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील आणि या दोन दिवसाच्या कृतीमध्ये जी आपण संकल्पना किंवा संबोध बघणार आहोत तो आहे बातमी तर बघूया अतिशय सुंदर कृती आहे मित्रांनो या बघा इथे एक बातमी दिलेली आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली या शाळेत कला शिबिराचा समारोप संपन्न दिनांक वीस डिसेंबर लोकप्रतिभा चित्रकला शिबिराचा समारोप उतरवली तालुका भोर उतरवली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत दहा दिवसांचे चित्रकला शिबिर नुकतेच संपन्न झालेले आहे अशी एक सविस्तर बातमी दिली तुम्ही ती बातमी वाचून घ्या आपला व्हिडिओ मोठा होईल त्यावर आधारित प्रश्न विचारलेली बातमी कशाची आहे समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते आणि चित्रकला प्रदर्शनाला कोणी प्रतिसाद दिला या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपण खाली बघत आहोत मित्रांनो बघा इथं मुद्दा पॅरेग्राफ तुम्हाला मोठा करून टाकलेला म्हणजे तुम्हाला वाचता येईल आणि आपण बघूया बातमी कशाची आहे तर बातमी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा उतरवली येथे दहा दिवसाचे कला शिबिर पार पडल्याची बातमी आहे पुढे जाऊया दुसरा प्रश्न आहे समारोपाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध चित्रकार श्री अविनाश शिवतरे होते त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पुढे प्रश्न दिलेला आहे चित्रकला प्रदर्शनाला कोणी प्रतिसाद दिला तर चित्रकला प्रदर्शनाला रसिकांनी उदंड असा प्रतिसाद दिला असं तिथं वर्णन केलेलं आहे त्यानंतर आपल्याला पुढं मित्रांनो बातमी लेखन करताना काही महत्त्वाचे आपल्याला तिथं टिप्स दिलेले आहे घटनेची विश्वासार्हता ती तपासली जावी तटस्थ ता भूमिकेतून बातमी लेखन करावं बातमीमध्ये मी डोकावला जाऊ नये बातमीमध्ये मी डोकावला जाऊ नये बातमी लेखन करताना त्यानंतर घटनेचा अचूक व योग्य तपशील त्या बातमीतून काढला पाहिजे मोजकी बातमी देत आली पाहिजे मोजक्या शब्दामध्ये आणि तिचा तपशील तर मात्र कळला पाहिजे त्यानंतर प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचे लेखन होणे महत्वाचे म्हणजे फापट पसारा लिहायचा नाही पल्लाळ उगस लावायचा नाही प्रस्तावना नसते बातमीमध्ये म्हणून प्रत्यक्षामध्ये बातमीला सुरुवात असते स्वतःच्या मनाची कोणतीही बाब त्यात समाविष्ट करू नये स्वतःच्या मनाची कोणतीच बाब मला असं वाटतं मला तसं वाटतं आपल्याला काय वाटतं इथं महत्त्वाचं नसतं म्हणजे मी माझा इथं मी जागा व्हायला नको ओके पुढे जाऊ मित्रांनो हे पाच टिप्स ध्यानात ठेवायच्या बातमी लेखनामध्ये ह्या जर तुम्ही ध्यानात ठेवलं तुम्ही उत्कृष्ट बातमी लेखन करू शकता आपल्याला इथं काही बातम्या लिहायला सांगितलेल्या आहे वरील मुद्द्याचे वाचन करून तुम्ही खालील बातमींचे पुनर्लेखन करा बा पहिला विषय दिलेला आहे तुमच्या शाळेत झालेल्या शालेय क्रीडा स्पर्धाबाबतची बातमी लेखन करा तर शालेय क्रीडा स्पर्धेचे बातमी लेखन असं एक अगदी थोडक्यात मुद्दाम मी थोडक्यात केलं की तुम्हाला कळावं ते थोडक्यात कसं करावं बघा विषय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न घनसावंगी जीप शाळेत शालेय शाले क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार एकवीस वार्ताहर घाणसावंगी जिल्हा परिषद प्रशाला येथे शालेय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या या स्पर्धेत खो खो कबड्डी लंगडी धावणे उंच उडी लांब उडी लेझिम लोकनृत्य व भजन या स्पर्धा पार पाडल्या या कार्यक्रमास गावचे नगराध्यक्ष गट शिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख व विषय साधन व्यक्ती शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धा प्रकार स्पर्धा प्रकार विद्यार्थी शाळा व प्रथम क्रमांक पुढील प्रमाणे आहे खो खो मध्ये अंजली खंडूपोळ बैरेगाव कबड्डी मध्ये अमोल राजू पवार बोलेगाव जे पहिले आलेले आहे या पद्धतीने आपल्याला इथं अजूनही बाकीचे टाकता येतील पुढे जाऊ मित्रांनो तुम्ही वाचलेल्या विविध बातम्यांचे संकलन करावे त्याचे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्रीडा यामध्ये वर्गीकरण करा प्रत्येक बातमीविषयी तुमचे मत लिहा प्रत्येक बातमीविषयी तुमचं मत लिहायचं बातमीचं संकलन करायचं मित्रांनो या पद्धतीनं आपण करू शकतो पुढं आपल्याला त्यांनी एक पूर्ण एकही दिलं आहे तुम्हाला बा दूरदर्शनवरील बातम्या ऐकायला आवडतात की वर्तमानपत्रातील बातम्या वाचायला आवडतात ते लिहा आणि ते काय आवडतात ते जर सांगावं लागेल तर काय मला दूरदर्शनवरच्या बातम्या कारण आता प्रत्यक्षामध्ये कोणाला पेपर वाचायला आणि पेपर विकत घेऊन वाचायला आवडतं का तर नाही तर पेपर मला रोज किती रुपयाचा लागतोय मला पाच रुपयाचा पेपर घ्यावा लागतो तर त्यापेक्षा मी अगदी फक्त एखादं चॅनल टी व्हीला सबस्क्राईब करायचं असेल बातम्याचं मला दहा ते बारा रुपये खूप झालं पंधरा रुपये वीस रुपयाच्या वर तर नाहीचे बातम्या चॅनल मग मी ते सबस्क्राईब करून बातम्या ऐकू शकतो तर मला बातम्या दूरदर्शनवरल्या ऐकायला आवडतात कारण की या बातम्यामध्ये प्रत्यक्ष चित्रणाद्वारे बातम्या असल्यामुळे ते चिरकाल स्मरणात राहते बातमी समजण्याला मदत होते शिवाय यामध्ये बातम्या देणारा निवेदक आपल्याशी बोलत आहे असा भास माणसाला होतो म्हणून मला दूरदर्शनवरल्या बातम्या आवडतात मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात तोपर्यंत धन्यवाद